हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इजी स्टडी गाईड. फ्रेंड्स, लास्ट सेशनमध्ये आपण व्हिस्कॉसिटी ही प्रॉपर्टी स्टडी केली. आता या सेशनमध्ये आपण कॉम्प्रेसिबिलिटी, त्याच्यानंतर सरफेस टेन्शन, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहेत या, त्याच्यानंतर कॅपिलॅरिटी आणि त्यानंतर वेपर प्रेशर या प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. दीज आर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत, तर ह्या स्टडी करणार आहोत. आणि जर तुम्हाला फर्स्ट टू पार्ट्स पाहायचे असतील तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकताय किंवा माझ्या चॅनलच्या पेजवर जाऊन व्हिडिओजमध्ये पाहू शकतात. प्लेलिस्ट केली आहे मी थेअरी लेक्चर्स म्हणून, तर त्यातही तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि स्टार्ट करायच्या अगोदर जर तुम्ही नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबतही शेअर करा. सो लेट स्टार्ट. व्हॉट इज कॉम्प्रेसिबिलिटी? फर्स्ट प्रॉपर्टी आपण स्टडी करूयात, दॅट इज कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे फ्लुइड तुमचं कॉम्प्रेसिबल आहे की नाही हे ठरवण्यासाठी जी प्रॉपर्टी हे केली जाते, स्टडी केली जाते, तर तिला म्हणतात कॉम्प्रेसिबिलिटी. द व्हॉट इज डेफिनेशन ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी? इट इज मेजर ऑफ चेंज इन व्हॉल्यूम ऑर डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर. म्हणजे काय मेजर? म्हणजे हे आपण कशाचं तरी स्टडी करून मेजर करतो आहे. ऑफ चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम कसं करू आपण? चेंज झालेला आपण ओरिजिनल राहील, बरोबर. ऑर डेन्सिटी ऑफ फ्लुइड, ऑर डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन द ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर, म्हणजे किती प्रेशर आपण यावर टाकलेलं आहे हा व्हॉल्यूम चेंज करण्यासाठी, दॅट विल बी युअर कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे काय? सपोज एका जारमध्ये मी एक फ्लुइड घेतलं आहे. आता आपल्याला एक नॉर्मल माहीत असतं की लिक्विड जे आहे ते कॉम्प्रेस होत नाही. कसं होत नाही ते आपण याच्यावरून बघणार आहे. पण सपोज एक मी इथे एक फ्लुइड घेतला आहे, मी मेन्शन करत नाही लिक्विड की गॅस आहे. आणि सपोज बाय पिस्टन ऑर समथिंग, ही माझी पिस्टन आहे, आय एम अप्लाईंग प्रेशर. इनिशियल व्हॉल्यूम याचा होता 5 लिटर, राईट. आय एम अप्लाईंग प्रेशर मी समथिंग, तर 10 बारचा प्रेशर मी कशासाठी अप्लाय केला आहे की मला हे कॉम्प्रेस करायचं आहे, मला हा कमी पाहिजे. मग मी इथपर्यंत 10 बारचा एवढं डिस्प्लेसमेंट केलं की माझा हा चेंज इन व्हॉल्यूम किती झाला? 2 लिटर्स झाला सपोज. तर माझा रिझल्टेड व्हॉल्यूम किती आहे? 2 लिटर. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम किती येईल? 5 - 2/5 म्हणजे 3/5 आला. आणि किती प्रेशर अप्लाय करून मी एवढा व्हॉल्यूम आणला? तर 10 बार प्रेशर अप्लाय करून मी एवढा व्हॉल्यूम आला. म्हणजे 10 बार अप्लाय केल्यावर मला इतकं चेंज इन व्हॉल्यूम मिळतंय, तर याची कॉम्प्रेसिबिलिटी तेवढी राहील याच्यावरून हे डिसाईड होत आहे. म्हणजे हे लिक्विड कॉम्प्रेसिबल असेल, किती कॉम्प्रेसिबल आहे त्याचं किती, मग त्यानुसार तुम्ही पुढच्या म्हणजे हा स्टडी केला झाला त्यानुसार तुम्ही पुढे हवं तेवढं कॉम्प्रेसिबिलिटी, हवा तेवढा प्रेशर देऊन आणू शकतात. सो दिस इज युअर कॉम्प्रेसिबिलिटी. सी इयर, एक गोष्ट सांगायची आहे बॅकग्राऊंड नॉईजसाठी, व्हेरी व्हेरी सॉरी, आय कांट डू एनिथिंग अबाउट इट, बट यू हॅव टू लिसन लेक्चर, सो आय एम व्हेरी सॉरी. सो इथं काय म्हटलं आहे? इट इज क्वांटिटेटिवली डिस्क्राईब बाय प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड नोन ॲज बल्क मॉड्युलस. म्हणजे हे काय? म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी कॉम्प्रेसिबिलिटी काढणार, मग तेवढं व्हॉल्यूम चेंज करणार, तर इथे काय म्हटलं आहे? हे क्वांटिटी म्हणजे तुम्ही बल्क मॉड्युलस काढला तरी तुम्हाला कॉम्प्रेसिबिलिटी मिळेल, असा हा या स्टेटमेंटचा अर्थ आहे. तर बल्क मॉड्युलस म्हणजे काय? इट इज द अमाऊंट ऑफ प्रेशर रिक्वायर्ड टू क्रिएट अ युनिट चेंज इन डेन्सिटी ऑर व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू इनिशियल डेन्सिटी. म्हणजे काय हे बघा, हे इट इज द अमाऊंट ऑफ प्रेशर रिक्वायर्ड म्हणजे किती प्रेशर तुम्ही देताय टू क्रिएट अ युनिट चेंज इन डेन्सिटी ऑर व्हॉल्यूम. म्हणजे ह्या व्हॉल्यूममध्ये एक युनिट चेंज करण्यासाठी किती अमाऊंट ऑफ प्रेशर लागतो आहे, दॅट इज युअर बल्क मॉड्युलस. आणि आपण जे पाहिलं होतं ते याच्या उलट होतं. म्हणून कॉम्प्रेसिबिलिटी जी असते ती तुमची इन्व्हर्स ऑफ बल्क मॉड्युलस असते. कॉम्प्रेसिबिलिटी इज
इनवर्स और रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्यूलस. सी हियर बल्क मॉड्यूलस तुमचा हा झाला आणि हा निगेटिव असतो. सो बघा इथे काय आहे, मास इज इक्वल्स टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम हे आपल्याला माहिती आहे, कारण डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे मास काय येईल डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. तर आपण याच्यात युनिट चेंज केला, सपोज डीएम अपॉन एम इज इक्वल्स टू डी रो अपॉन रो प्लस डी व्ही अपॉन व्ही. तर मासमध्ये चेंज नाही होत कधी पण, हे तुम्हाला माहिती, जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नली मास ॲड करत नाही तोपर्यंत. सो दिस विल टेंड टू झिरो. देन डी रो अपॉन रो प्लस डी व्ही बाय व्ही, म्हणजेच डी रो बाय रो इज इक्वल्स टू मायनस डी व्ही बाय व्ही. सो दिस मायनस साईन आलेली आहे. आणि के इज इक्वल्स टू, जर तुम्ही रोच्या टर्ममध्ये काढलं तर ते पॉझिटिव्ह येईल, आणि व्हीच्या टर्ममध्ये काढलं, व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये काढलं तर ते निगेटिव्ह येईल. आणि हा झाला तुमचा बल्क मॉड्युलस. व्हॉट इज कॉम्प्रेसिबिलिटी? इट इज इनवर्स ऑफ बल्क मॉड्युलस. बीटा इज इक्वल्स टू वन अपॉन के, म्हणजेच चेंज इन डेन्सिटी ऑन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल अंडर द ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर, ऑर चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल व्हॉल्यूम अंडर द ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर. दिस इज युअर कॉम्प्रेसिबिलिटी. एक नोट बघा मी इथे मेन्शन केलेली आहे, हाय बल्क मॉड्युलस इन कॉम्प्रेसिबल फ्लुइड. ऑब्विसली दिस इज हाय बल्क मॉड्युलस. हे जर हाय राहिलं म्हणजे ही पूर्ण टर्म काय राहील, लो राहील, म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी त्याची काय राहील, कमी राहील, म्हणजेच इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड राहील, की ज्याला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. मग इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे कोणते? एव्हरी लिक्विड इज इनकॉम्प्रेसिबल. आत्ता समजलं तुम्हाला मी का आधी बोलली की लिक्विड कॉम्प्रेस होत नाही, बिकॉज त्यांचा बल्क मॉड्युलस हाय असतो, म्हणजेच कॉम्प्रेसिबिलिटी कमी असते. देन लो बल्क मॉड्युलस कॉम्प्रेसिबल फ्लुइड, याच्यावरून परत कळेल काय, बीटा इज इक्वल्स टू वन अपॉन के. लो बल्क मॉड्युलस म्हणजे ही पूर्ण टर्म हाय असेल, म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी हाय असणार. सो युअर फ्लुइड इज कॉम्प्रेसिबल, आणि याचं एक्झाम्पल आहे गॅस. म्हणून तुमचे एअर कॉम्प्रेसर असतात, कधी कधी गॅस कॉम्प्रेसर्स असतात. कधी तुम्ही पाहिलं आहे का लिक्विड कॉम्प्रेसर आहे असं? नाही. तर ऑलवेज गॅसेस असतात, एव्हरी गॅस इज कॉम्प्रेसिबल इन नेचर. सो दिस वॉज अबाउट कॉम्प्रेसिबिलिटी. एवढं लक्षात ठेवा, कॉम्प्रेसिबिलिटी इज इनवर्स ऑफ बल्क मॉड्युलस. सो नेक्स्ट, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन काय म्हणतंय? द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड विच इनेबल्स इट टू रेजिस्ट टेन्साईल स्ट्रेस इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. इट इज ड्यू टू कोहेजन बिटवीन मॉलिक्युल्स ॲट सरफेस ऑफ लिक्विड. तर ही डेफिनेशन थोडी समजायला अवघड जाते. तर बघा, द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड विच इनेबल्स इट टू रेजिस्ट द टेन्साईल स्ट्रेस इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. काय होतं बघा, सपोज एक आपण एक लिक्विड घेतलं, दिस इज डेटम सरफेस, किंवा हा सरफेस ओपन आहे किंवा ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे, आणि इथे आपण लिक्विड फिलअप केलेलं आहे किंवा फ्लुइड फिलअप केलेलं आहे. लिक्विड धरूयात आपण, प्रॉपर्टी ऑफ लिक्विड म्हटलेलं आहे, सो इट विल बी लिक्विड. तर काय आहे इथे, एक आपण हा एक मॉलिक्युल घेऊया, ए मॉलिक्युल, आणि सरफेसवर दुसरा मॉलिक्युल घेऊयात, बी मॉलिक्युल. आता लास्ट लेक्चरला आपण पाहिलं व्हिस्कॉसिटीमध्ये की कोहेजन फोर्स काय असतं. तर कोहेजन फोर्स म्हणजे अट्रॅक्शन बिटवीन लाईक मॉलिक्युल्स. मग आता हे लिक्विड सेम आहे, तर ए जसं असेल तसंच अदर मॉलिक्युल्स असतील, म्हणजे हे सगळे मॉलिक्युल्स लाईक असतील. मग यांच्यातला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ते काय असेल? कोहेजन असेल. म्हणजे राईट, सगळ्या बाजूने कोहेजन अट्रॅक्शन असेल एला, कारण सगळीकडेच लाईक मॉलिक्युल्स आहे. म्हणजे हे काय करतंय, सपोज हा मी एक पी मॉलिक्युल कन्स्ट्रक्ट केला, जर हा आणि ए आणि पी मध्ये जर कोहेजन फोर्स असेल, कोहेजिव्ह फोर्स असेल, तर पी एला अट्रॅक्ट करेल, बरोबर. पण सेम त्याच्यासाठी इकडे क्यू पण मॉलिक्युल आहे तो पण अट्रॅक्ट करतोय, अनदर इकडे आर पण मॉलिक्युल आहे तो पण अट्रॅक्ट करतोय, असे हे सगळे मॉलिक्युल्स त्याला अट्रॅक्ट करतील, बरोबर.
सर्क्युलर मध्ये, तर याच्यामुळे काय होतं, ए ला सगळीकडून अट्रॅक्शन मिळते म्हणून तो एका जागी स्टेबल राहतोय. जर फक्त पी कडून जास्त अट्रॅक्शन राहिलं असतं तो इकडे गेला असता, पण हे सगळं सर्क्युलर याच्यात त्याला अट्रॅक्शन सगळीकडून मिळतंय इन ऑल डायरेक्शन विथ सेम मॅग्निट्यूड, म्हणून ते एका जागेवर स्टेबल राहतोय. आणि का सगळीकडून मिळतंय, कारण त्याच्या आजूबाजूला सगळीकडे लाईक मॉलिक्युल्स आहे, बिकॉज तो सरफेसवर नाही आहे, तो मध्यभागी आहे. सेम इथे राहिलं असतं तर इकडून पण इकडून पण इकडून पण सेम राहिलं असतं. पण बीच्या केसमध्ये काय होतं आहे, इकडून अट्रॅक्शन मिळतं आहे सरफे, इकडच्या सरफेसवर एक मॉलिक्युल असेल, इकडून मिळतं आहे इकडून मिळतं आहे इकडून मिळतं आहे इकडून मिळतं आहे, पण वरून मिळतं आहे का किंवा ह्या साईडने मिळतं आहे का ह्या साईडने मिळतं आहे का, तर नाही. म्हणजे एवढ्या ह्याच्यात त्याला अट्रॅक्शन मिळतं आहे पण वरून नाही मिळत आहे. मग याच्यात काय होतं आहे, तुमचं हा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स अजून एक ॲक्ट होत राहील, तो बीला अजून खाली आणण्याचा ट्राय करेल. बीला खाली आणण्याचा ट्राय करून म्हणजे हा काय होतोय, हा एक टेन्साईल फोर्स बीवर ॲक्ट होतोय, तो बीला खाली आणण्याचा ट्राय करेल. पण बी का खाली येत नाही, कारण सरफेस टेन्शन आहे. म्हणजे काय आहे, तर इथे एक फिल्म तयार झालेली आहे जी बीला ह्या टेन्साईल फोर्सपासून टेन्साईल फोर्सने खाली जाण्यास रेझिस्ट करते. ही फिल्म काय करते, बीवर ॲक्ट होणाऱ्या टेन्साईल फोर्सला रेझिस्ट करते त्याला खाली जाण्यापासून, आणि ह्या फिल्मला काय म्हणतात, सरफेस टेन्शन. त्याच्यावर एक अशी एक काय म्हणतो आपण त्याला, लेअर किंवा ताण तयार झालेला आहे किंवा एक फिल्म तयार झालेली आहे की त्याच्यातून आपण बीला खाली ओढू शकत नाही आहे किंवा हा फोर्स बीला खाली ओढू शकत नाही आहे. सो दिस इज टेन्साईल फोर्स. तेच म्हटलेलं आहे बघा, द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड विच एनेबल्स इट टू रेझिस्ट द टेन्साईल स्ट्रेस. हा टेन्साईल स्ट्रेस याला खाली आणण्यापासून रेझिस्ट करणारा जो प्रॉपर्टी आहे, जी फिल्म आहे, ती सरफेस टेन्शन. आणि इट इज ड्यू टू कोहेजन बिटवीन मॉलिक्युल्स ॲट द सरफेस ऑफ लिक्विड. हे जे सरफेस ऑफ लिक्विडवर जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यात जे कोहेजन आहे त्यांच्यामुळे ही फिल्म तयार झाली आहे, आणि म्हणून सरफेस टेन्शन तयार झालेलं आहे. त्याची अजून एक डेफिनेशन मी तुम्हाला सांगते, सरफेस टेन्शन कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज फोर्स रिक्वायर्ड टू कीप युनिट लेंथ ऑफ सरफेस फिल्म इन इक्विलिब्रियम. म्हणजे काय की ही जी फिल्म आहे याची युनिट लेंथ मेंटेन करण्यासाठी जो फोर्स लागतोय, सरफेस फोर्स जो लागतोय किंवा सरफेस टेन्शन जे लागतंय, तर त्याला म्हणतात, आता ही फिल्म मेंटेन करायला काहीतरी एनर्जी लागेल बरोबर, तर ह्या एनर्जी ही एनर्जी जी लागते त्याला सरफेस टेन्शन म्हणतात. द सरफेस टेन्शन इज कॉज ड्यू टू कोहेजन बिटवीन मॉलिक्युल्स ॲट फ्री सरफेस ऑफ लिक्विड. सी इयर मी तेच एक्सप्लेन केलं आहे, ए मॉलिक्युलला सगळीकडून अट्रॅक्शन आहे म्हणून ते डिस्प्लेस होत नाही आहे, पण बीला काय, हा टेन्साईल फोर्स ॲक्ट होतोय मग तो खाली आणण्याचा प्रयत्न करेल, पण ते खाली येऊ शकत नाही का, तर इथे एक फिल्म तयार झाली कोहेजन ऑफ मॉलिक्युल्समुळे, आणि ही फिल्म त्याला रेझिस्ट करते. सो दिस इज सरफेस टेन्शन. बाय एनर्जी अप्रोच जर तुम्हाला मी एक्सप्लेन करायचं म्हटलं तर काय होईल, हे बघा, एव्हरी फ्लुइड मॉलिक्युल इन बल इन इट्स बल्क ऑब्झर्व्स स्पेरिकल फील्ड ऑफ फोर्सेस. स्पेरिकल फील्ड, हे स्पेरिकल फील्ड ऑब्झर्व करतं ते बाय व्हर्च्यू ऑफ कोहेजन, हे तर आपण शिकलो. इफ मॉलिक्युल हॅज टू बी डिस्प्लेस टुवर्ड्स द इंटरफेस इन ऑर्डर टू इन्क्रीज द एरिया ऑफ इंटरफेस. म्हणजे काय, सपोज हा मॉलिक्युल आहे बरोबर, हा मॉलिक्युल मला ह्या इंटरफेसला न्यायचा आहे, तर मला काय करावं लागेल, ह्या सगळ्यांचा कोहेजन फोर्सला ओव्हरकम करावं लागेल, म्हणजे मला काहीतरी एनर्जी लागेल. आणि हा मॉलिक्युल जेव्हा सरफेसवर जाईल तेव्हा तो काय होईल, त्याचं हे सरफेस एरिया वाढेल बरोबर. म्हणजेच या मॉलिक्युलचा मला सरफेस एरिया वाढवण्यासाठी ह्या कोहेजिव फोर्सला ओव्हरकम करावं लागेल. ह्या कोहेजिव फोर्सला ओव्हरकम करण्यासाठी काहीतरी एनर्जी लागेल, त्याला सरफेस एनर्जी म्हणतात. म्हणजे ही सरफेस एनर्जी जेव्हा मी अप्लाय करेल तेव्हा हा मॉलिक्युल इंटरफेसला जाईल आणि त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज होईल. सो सरफेस टेन्शन काय होईल, जेवढी एनर्जी लागली आहे तेवढी एनर्जी अपॉन हा सरफेस एरिया. बघा,
if molecule has to be displaced towards interface in order to increase the area of interface, then an amount of work has to be done. Then an amount of work has to be done. म्हणजेच तेच सांगितलं मी, याला इकडे नेण्यासाठी सरफेस एरिया वाढवण्यासाठी मला काहीतरी वर्क करावं लागेल. आणि दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी नोन ॲज सरफेस एनर्जी. सो सरफेस टेन्शन काय? सरफेस एनर्जी अपॉन सरफेस एरिया. आणि म्हणून त्याचं युनिट न्यूटन पर मीटर. सरफेस एनर्जीचं युनिट न्यूटन, सॉरी सरफेस एनर्जी, एनर्जीचं युनिट काय असतं, सॉरी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच एनर्जी, राईट? म्हणजेच न्यूटन पर मीटर, फोर्स युनिट न्यूटन इंटू डिस्प्लेसमेंट मीटर अपॉन मीटर स्क्वेअर. सो सरफेस एनर्जीचं युनिट, सरफेस टेन्शनचं युनिट काय येईल? सरफेस एनर्जी अपॉन सरफेस एरिया. सो युनिट काय येईल? सरफेस एनर्जी न्यूटन इंटू मीटर अपॉन मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर इज युनिट ऑफ सरफेस टेन्शन, सिग्माने डिनोट करतात. सो न्यूटन पर मीटर. आता हे एक रिझन, अ ड्रॉप ऑफ लिक्विड ऑलवेज टेक्स स्फेरिकल शेप. तर याचं रिझन आहे सरफेस टेन्शन. का? तर फॉर गिवन व्हॉल्यूम, म्हणजे जो गिवन व्हॉल्यूम असेल त्या ड्रॉपचा, त्यासाठी स्पियरला सगळ्यात कमी एरिया राहील. आणि इथे काय आहे, एरिया, एरिया तुमचा कमी राहिला तर काय होतं, तुमचं ही एनर्जी जास्त राहते, पोटेन्शियल एनर्जी जास्त राहिली म्हणजे तो इक्विलिब्रियम स्टेट चांगला अटेन केलं त्याने. कारण पोटेन्शियल एनर्जी ही स्थिर एनर्जी असते, बरोबर? मग सरफेस एनर्जी म्हणजेच तुमची पोटेन्शियल एनर्जी, ती कधी जास्त राहील? जेव्हा तुमचा सरफेस एरिया कमी राहील, राईट? सरफेस एरिया कमी राहिला म्हणून पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे, म्हणजेच तो स्टेबल किंवा इक्विलिब्रियमला तो स्वतःला ॲडजस्ट होईल जर पोटेन्शियल एनर्जी जास्त राहिली. तर तेच म्हटलेलं आहे, फॉर गिवन व्हॉल्यूम स्पियर हॅज लिस्ट सरफेस एरिया विच इम्प्लाइज दॅट लिस्ट सरफेस एनर्जी एव्हरी बॉडी अटेन्स हायर स्टॅबिलिटी ॲट लेसर पोटेन्शियल एनर्जी. जर सरफेस एरिया कमी राहिला तर सरफेस एनर्जी पण कमी राहील आणि तुमचं इक्विलिब्रियमला तो येईल. हे बघा, इथे काही फॉर्म्युले आहेत. सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट, जे तुमचं लिक्विड ड्रॉपलेट आहे त्याच्यावर सरफेस टेन्शन किती राहतं ते बघू. हा ही एक फिगर आहे, याच्यावर ॲक्ट होणारे काही फोर्सेस आहे, त्याचा डायमीटर डी आहे. अंडर स्टॅटिक इक्विलिब्रियम त्याच्यात काय राहील, जो सरफेस टेन्शनमुळे जो फोर्स असेल विल बी इक्वल टू फोर्स ड्यू टू एक्सेस प्रेशर. का? स्टॅटिक इक्विलिब्रियम आहे. सरफेस टेन्शनमुळे फोर्स काय आहे, सरफेस टेन्शन इंटू सरकमफरन्स येईल, बरोबर? फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर अपॉन एरिया. तर काय आलं इथे, सरफेस टेन्शन इंटू सरकमफरन्स आणि फोर्स ड्यू टू एक्सेस प्रेशर, प्रेशर इंटू एरिया. तर सरफेस टेन्शन सिग्मा, सरकमफरन्स 2 पाय आर ऑर पाय डी आणि प्रेशर इंटू एरिया. तर पाय पाय कॅन्सल, डी डी कॅन्सल, इथे एक डी उरला, तो सिग्मा इज पी इंटू डी अपॉन 4. दिस इज युअर सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट, प्रेशर इंटू डायमीटर अपॉन 4. ऑन हॉलो बबल काय येईल, त्याला हॉलो साईडला दोघं बाजूने असेल म्हणून हा एरियाचा इन्क्रीज होईल आणि इथे तुमचं 8 येईल. हे काय बघा, इथं इम्पॉर्टंट आहे, फॉर वॉटर एअर इंटरफरन्स सिग्मा इज 0.073 न्यूटन पर मीटर आणि मर्क्युरी एअर इंटरफेससाठी सिग्मा 0.480 न्यूटन पर मीटर. दिस वॉज अबाउट सरफेस टेन्शन. नाव कॅपिलॅरिटी, कॅपिलॅरिटी इझी आहे, डेफिनेशन विचारतात फक्त. द फेनॉमिनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड सरफेस इन कॅपिलरी ट्यूब रिलेटिव्ह टू ॲडजस्टंट लेवल ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज कॅपिलरिटी. म्हणजे हे लिक्विड आहे, मी इथे कॅपिलरी ट्यूब माउंट केली,
माझं हे लिक्विड एकतर राईज होईल किंवा फॉल होईल इन द कॅपिलरी ट्यूब विथ रिस्पेक्ट टू ॲडजसंट लेवल ऑफ लिक्विड. तर ह्या राईज किंवा फॉलला कॅपिलॅरिटी म्हणतात. जर राईज झालं तर त्याला कॅपिलरी राईज म्हणतात. जर फॉल झालं, हे बघा ही लिक्विड लेवल आहे, इकडे हे ह्या लेवलपेक्षा ही लेवल खाली गेली आहे, याला कॅपिलरी फॉल म्हणतात. सो दिस इज युअर कॅपिलॅरिटी. आता हा याच्यावर पण आहे तुमचं, हा कॉन्केव सरफेस कधी येईल, हा कॉन्वेक्स सरफेस कधी येईल, तर ते बघू आपण. कॅपिलरी ट्यूब ही स्मॉल डायमीटर ट्यूब असते आणि ती ग्लासची असते, बरेचदा ऑलमोस्ट ग्लासचीच असते. ह्या तुमच्या लिक्विडवर तुमचं डिपेंड असतं की कॅपिलरी राईज होईल किंवा कॅपिलरी फॉल होईल. हे बघा, स्मॉल डायमीटर ट्यूब लेस दॅन 6 mm, 6 mm पेक्षा कमी डायमीटर असतो. सो हे बघा इथे काय आहे, कॅपिलॅरिटी ऑकर्स ड्यू टू ॲडेजन अँड कोहेजन बिटवीन मॉलिक्युल्स अँड सर्फेसेस. ॲडेजन म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट मॉलिक्युल्स, किंवा डिसलाईक किंवा डिफरंटच करूयात आपण, म्हणजे मर्क्युरी वॉटर हे डिफरंट मॉलिक्युल्स झाले, मर्क्युरी ग्लास डिफरंट मॉलिक्युल झाले, वॉटर ग्लास डिफरंट मॉलिक्युल झाले. तर यांच्यातलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ते ॲडेजन असेल, त्याच्यामुळे होतं. किंवा कोहेजन बिटवीन मॉलिक्युल्स अँड सर्फेसेस, ही कोहेजन मॉलिक्युल आणि सर्फेसेसच्या ह्याच्यातलं कोहेजन, मॉलिक्युल मॉलिक्युलमधलं कोहेजन म्हणजे काय, अट्रॅक्शन बिटवीन लाईक मॉलिक्युल्स, तर त्याच्यात कोहेजन असेल तर कॅपिलरी फॉल होऊ शकतो. बघा, इफ ॲडेझिव्ह फोर्स किंवा ॲडेजन फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड अँड ट्यूब इज मोर दॅन कोहेजन बिटवीन लिक्विड मॉलिक्युल्स, देन लिक्विड विल वेट द ग्लास सर्फेस अँड लिक्विड लेवल विल राईज अँड बिकम कॉनकेव अपवर्ड्स. काय ते बघूयात आपण. मी आत्ताच सांगितलं व्हॉट इज ॲडेजन फोर्स, अट्रॅक्शन बिटवीन डिसलाईक मॉलिक्युल्स. तर काय म्हटलं आहे, इफ द फोर्स ऑफ ॲडेजन बिटवीन लिक्विड अँड ग्लास मॉलिक्युल्स इज मोर दॅन कोहेजन बिटवीन फोर्स बिटवीन लिक्विड मॉलिक्युल्स. म्हणजे हे माझं लिक्विड वॉटर आहे आणि ही ग्लास ट्यूब आहे. आता वॉटरमध्ये जो कोहेजन फोर्स आहे तो काहीतरी अमाऊंटमध्ये कन्सिडर करा. आणि जर हे वॉटर ह्या ग्लासच्या संबंधात आलं तर यांच्यातलं जे अट्रॅक्शन असेल, ग्लास आता वॉटर आणि ग्लास डिफरंट आहेत बरोबर, तर यांच्यातला जो फोर्स असेल तो ॲडेजन कन्सिडर करा. आणि जो हा ॲडेजन फोर्स ह्या कोहेजन फोर्सपेक्षा जास्त असेल तर हे मॉलिक्युल्स याला चिकटतील आणि हे चिकटत चिकटत वर जाऊन तुमचे एक कॅपिलरी राईज होईल आणि हा कॉन्केव सर्फेस तयार होईल. सो कॅपिलरी राईज केव्हा होते, जेव्हा ॲडेजन फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेजन फोर्स, कॅपिलरी राईज. उलट इकडे काय होईल, ॲडेजन फोर्स बिटवीन मर्क्युरी आणि ग्लास मॉलिक्युल इज लेस दॅन कोहेजन फोर्स बिटवीन युअर मर्क्युरी मॉलिक्युल्स. तर याच्यात काय होतं आहे, मर्क्युरी आणि ग्लासमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कमी आहे, त्याच्यामुळे हे चिकटत नाही आहे याला आणि ते कोहेजन फोर्स टेंड करेल की सोबत राहण्याचं, म्हणून ही कॅपिलरी फॉल होईल आणि याच्यात तुमचा कॉन्वेक्स सर्फेस तयार होईल. सो व्हेन ॲडेजन फोर्स इज लेस दॅन कोहेजन फोर्स. तर एक इथे एक्झाम्पल करते तुम्हाला कॅपिलरी राईजचं एक्झाम्पल काय, वॉटर अँड ग्लास, कॅपिलरी फॉल मर्क्युरी अँड ग्लास. दिस इज कॅपिलरी फॉल, दिस इज कॅपिलरी राईज. हे बघा एक्झाम्पल, सक्शन इन केरोसिन लॅम्प, राईज ऑफ वॉटर इन सॉइल. राईज ऑफ वॉटर इन सॉइल ही एक्झाम्पल ऑफ कॅपिलरी राईज. याचं डेरिवेशन दिलेलं आहे इथे, बघूयात काय ते. जी हाईट आहे तुमची कॅपिलरी राईजची किंवा फॉलची ती इथे काढायची. दिस इज सम लिक्विड आणि त्याच्यात आपण कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली ऑफ डायमीटर डी. तर तुमचं हे इथे कॅपिलरी राईज झालेली आहे, कॉन्केव सर्फेस मिळाला आहे तुम्हाला. तर इथे काहीतरी अँगल क्रिएट होईल या ग्लासच्या सर्फेस, दॅट इज थिटा. दिस इज युअर सिग्मा. सर्फेस टेन्शन होतं इथे, ह्या हा जो
कॉन्केव सरफेस आहे त्याला काहीतरी सरफेस टेन्शन आहे म्हणून तिथं स्टॉप झालेलं आहे. अदरवाईज त्या सरफेस टेन्शनच्या फोर्सनुसार याची हाईट किती आहे ते पण डिसाईड होतं. सो सरफेस टेन्शन फोर्स ॲक्टिंग अराउंड सरकमफरन्स ऑफ ट्यूब FS इज इक्वल्स टू हा सरफेस टेन्शन फोर्स काढायचा आहे आपल्याला. FS इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू सरकमफरन्स बरोबर. मग सरफेस टेन्शन सिग्मा इंटू सरकमफरन्स पा इंटू टी. तर FSचा व्हर्टिकल आता हा इन्क्लाइंड आहे बरोबर. हा इन्क्लाइंड आहे आपण इकडे बघूयात. हा इन्क्लाइंड आहे सरफेस टेन्शन फोर्स. मग याचा एक व्हर्टिकल कंपोनंट येईल एक हॉरिझॉन्टल कंपोनंट येईल. व्हर्टिकल कंपोनंट FSV. FSV काय येईल? हा थीटा इकडे बरोबर. आपल्याला हा काढायचा आहे म्हणजेच हा काय येईल FSV काढतो आपण. FSV विल बी हा व्हर्टिकल कंपोनंट जनरली साईन थीटा असतो पण हा थीटा आपला इकडचा असल्यावर असतो तो आपण हा थीटा घेतोय म्हणून हा FS कॉस थीटा येईल. थीटा इकडे आहे. आय गेस तुम्हाला हे येत असेल. मी हे एक्सप्लेन करून टाईम वेस्ट नाही करत. आय एम सॉरी. सो व्हर्टिकल कंपोनंट FS कॉस थीटा येईल. तर आपल्या इथे FS काढत होतो आपण त्याच्यामुळे FSV काढतोय. तर FSV काय येईल? FSची व्हॅल्यू टाकली सिग्मा इंटू पाय डी इंटू कॉस थीटा. हा व्हर्टिकल आहे. त्याच्यानंतर वेट ऑफ लिक्विड इन व्हर्टिकल कॉलम. ह्या ज्या व्हर्टिकल कॉलममध्ये वेट ऑफ लिक्विड आहे किती येईल? स्पेसिफिक वेट इंटू व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. कसं काढलं आहे तुम्हाला स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला माहिती आहे. वेट अपॉन सॉरी वेट अपॉन सॉरी वेट ऑफ लिक्विड इन व्हर्टिकल कॉलम काढायचं आहे आपल्याला. तर कसं काढणार आपण? स्पेसिफिक वेट इंटू व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन ट्यूब. स्पेसिफिक वेट W इंटू व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन ट्यूब. एरिया इंटू H. एरिया पाय बाय 4D² ही जी हाईट आहे ती हाईट कोणती येईल? ही राईट झालेली ती हाईट. म्हणजेच हे काय आलं इकडे पाय बाय 4D² अंडर इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम स्टेटमध्ये काय होईल? जे हे वेट ऑफ लिक्विड इन व्हर्टिकल कॉलम आहे ते म्हणजे हे जे लिक्विड आहे ते आणि तुमचा हा व्हर्टिकल फोर्स. तर हा W विल बी इक्वल टू व्हर्टिकल फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. तर W ची व्हॅल्यू इथे पुट डाऊन केली. व्हर्टिकल फोर्सची व्हॅल्यू पुट डाऊन केली. हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. कसं हे बघा इथे तुमचा गोंधळ होत असेल कदाचित. तर काय आहे तुमचं? अंडर इक्विलिब्रियम स्टेट वेट ऑफ व्हर्टिकल कॉलम विल बी इक्वल टू व्हर्टिकल सरफेस टेन्शन फोर्स. तर वेट ऑफ लिक्विड कॉलम किती आलं तुमचं? स्पेसिफिक वेट इंटू पाय बाय 4D² इंटू H. स्पेसिफिक वेट इंटू व्हॉल्यूम इज इक्वल्स टू व्हर्टिकल किती तुमचा? सिग्मा सरफेस टेन्शन फोर्स इंटू पाय डी इंटू कॉस थीटा. राईट. तर याच्यात काय कॅन्सल होतं आहे? पाय कॅन्सल होतो आहे. पाय कॅन्सल होतो आहे. एक डी गेला एक हा डी गेला. तर आपल्याला हाईट काढायची आहे. H इज इक्वल्स टू सिग्मा कॉस थीटा. 4 हा 4 पण इकडे आणला मी. 4 सिग्मा कॉस थीटा पॉन W इंटू डी. दिस इज युअर हाईट फॉर कॅपिलरी राईज. आता इथे काय एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा जो थीटा असतो इज इक्वल्स टू 0 फॉर प्युअर वॉटर इन क्लीन ग्लास ट्यूब. म्हणजे काय असेल याच्यात? ही जी लिक्विड लेवल तुमची जी राईज होणार आहे ती अशी होईल. प्युअर वॉटर इन क्लीन ग्लास ट्यूब म्हणजे याच्यात तुमचा थीटा 0 येईल. आणि थीटा इज इक्वल्स टू 140 फॉर मर्क्युरी इन ग्लास ट्यूब. म्हणजेच तुमची इथे कॅपिलरी फॉल येत आहे. इट इज मोर. इट इज ऑब्ट्यूज अँगल. आय होप तुम्हाला समजलं असेल. सॉरी अगेन दिस इज गोईंग लेंदी. नाव वेपर प्रेशर. वेपर प्रेशर काय? जो प्रेशर एक्झर्ट केलेला असतो त्याला वेपर प्रेशर म्हणतात. याच्यात काय होतं? सपोज एक कंटेनर आहे. मी त्याच्यात काहीतरी लिक्विड घेतलं. आता याला काहीतरी वेपर प्रेशर असणार. तर
थोड्या वेळाने काय होईल, सपोज काहीतरी पार्टिकल्स आता टेम्परेचर आहे आजूबाजूला, किंवा तुम्ही एक्स्टर्नली टेम्परेचर इन्क्रीज केलं किंवा नाही केलं, तर काय होईल याचं, हे याला एनर्जी मिळून हे वरच्या ओपन एअरमध्ये किंवा ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये जातील. म्हणजे यांना एनर्जी मिळाली, अनस्टेबल झाले ते वेपर फॉर्ममध्ये जाऊन, गॅसेस फॉर्ममध्ये जाऊन ते एअरमध्ये गेले, ॲटमॉस्फिअरमध्ये गेले. असं कधीपर्यंत होईल, जोपर्यंत इथे तुमचे मॉलिक्युल्स आहेत आणि त्यांना एनर्जी आहेत, जोपर्यंत इथले मॉलिक्युल्स अनस्टेबल होत आहेत, जोपर्यंत इथल्या मॉलिक्युल्सची अनस्टॅबिलिटी कम्प्लीट होत नाही. हे अनस्टेबल झाले की वर गेले, मग आता वर जाऊन जाऊन हे इथले मॉलिक्युल्स तर कमी झाले, काही वेळाने हा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये येईल. म्हणजे हे बघा, इथले मॉलिक्युल्स कमी झाले, मग आता यांना एनर्जी मिळत नाही आहे, मग हे मॉलिक्युल्स स्टेबल स्टेटमध्ये आले. इकडे काहीतरी मॉलिक्युल्स आहे ते वेपर फॉर्ममध्ये आहेत, मग जेव्हा इक्विलिब्रियम स्टेट अटेन झालेली, यांना स्टॅबिलिटी मिळाली, तेव्हा हे जे मॉलिक्युल्स आहेत ते जो प्रेशर एक्झर्ट करतात त्याला वेपर मॉलिक्युल्स, वेपर प्रेशर म्हणतात. मी परत एकदा सांगते, एक पहिली स्टेज घेऊ, जारमध्ये मी काहीतरी लिक्विड घेतलं, हे मॉलिक्युल्स आहे, यांना टेम्परेचरमुळे हे अनस्टेबल झाले, यांना एनर्जी मिळाली, या मॉलिक्युलला एनर्जी मिळाली, हा मॉलिक्युल ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये गेला. अगेन ह्या मॉलिक्युलला एनर्जी मिळाली, हा मॉलिक्युल ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये गेला. मग आता हळूहळू ह्या याच्यातले मॉलिक्युल्स कमी होत आहेत, मग मॉलिक्युल्स कमी झाल्यामुळे यांना यांची पण अनस्टॅबिलिटी कमी होईल, त्यांचं एकमेकांना कोलेजन कमी होईल, अनस्टॅबिलिटी कमी होईल. म्हणजे इथे ही लिक्विड कमी झाली, इथे एकदम स्टेबल लिक्विड मिळालं तुम्हाला, इक्विलिब्रियम लिक्विड मिळालं. पण इथले मॉलिक्युल्स कुठे गेले, तुमचे इकडे गेलेत वेपर फॉर्ममध्ये, आणि ते याच्यावर आता काहीतरी प्रेशर एक्झर्ट करत आहेत, यांना परत एनर्जी देत आहेत ते, आणि हा जो प्रेशर एक्झर्ट होतो त्याला वेपर प्रेशर म्हणतात. म्हणून पेट्रोल माहिती तुम्हाला, इट इज होलाटाईल इन नेचर. का होलाटाईल नेचर आहे ते, आणि होलाटाईल इन नेचर असल्यामुळे त्याचा वेपर प्रेशर हा जास्त असतो. का सेम पेट्रोल घेतलं तुम्ही, पेट्रोल होलाटाईल आहे म्हणजे हे ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये गेले, कधीपर्यंत जातील, जोपर्यंत याच्यात पेट्रोल आहे, याच्यात पेट्रोल नाही राहिल्यावर इक्विलिब्रियम स्टेट अटेन झाली, मग इक्विलिब्रियम स्टेट अटेन झाल्यावर परत ते प्रेशर ॲक्ट करतील. मग इथे जे प्रेशर ॲक्ट करणारे राहतील तुमचे पेट्रोलचे, ते जास्त मॉलिक्युल्स राहतील, म्हणजे जास्त प्रेशर एक्झर्ट होईल, आणि म्हणून पेट्रोलचा वेपर प्रेशर जास्त असतो. पेट्रोल झालं, बेन्झिन झालं, अल्कोहोल झालं, हायड्रोकार्बन झालं, ह्या सगळ्यांचा वेपर प्रेशर कमी जास्त असतो. आणि मर्क्युरी हॅव लिस्ट वेपर प्रेशर, मर्क्युरीचा वेपर प्रेशर कमी असतो. सो यू हॅव टू रिमेंबर दिस. आणि एक अजून एक नोट घ्या, एव्हरी लिक्विड हॅविंग हाय वेपर प्रेशर इज होलाटाईल इन नेचर. म्हणजेच पेट्रोलला हाय वेपर प्रेशर आहे म्हणून ते होलाटाईल इन नेचर आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. काइंडली सब्सक्राइब टू माय चॅनल फॉर नेक्स्ट व्हिडिओज. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे न्यूमरिकल्स कवर करणार आहे, सो स्टे ट्यून. थँक्यू.